मित्रांनो, माणसाचं जीवन हे अनेक समस्यांनी घेरलेलं आहे. काहींचे विवाह जुळत नाहीत, काहींचा विवाह झालाय मात्र वैवाहिक जीवनामध्ये अनेक समस्या आहेत. काहींकडे पैसा नाहीये, पैसा प्राप्तीसाठी अतोनात कष्ट करत आहेत, तर काहींकडे भरपूर पैसा आहे मात्र पैशाचा विनियोग करता येत नाही, त्या पैशातून सुख लाभत नाही, घरामध्ये सुखशांती नाहीये. मित्रांनो, अनेक समस्या माणसाच्या जीवनामध्ये आहेत आणि या समस्यातून जर मुक्ती हवी असेल तर त्यासाठी आपल्याला ज्योतिषशास्त्र मदत करतं. मित्रांनो, ग्रहण हा एक असा कालावधी आहे की ज्याला सामान्य माणूस हा अशुभ मानतो. ग्रहण अशुभ असतात, या काळामध्ये कोणत्याही शुभ गोष्टी, शुभ कार्य करायची नसतात. मात्र काही उपाय असे असतात की जे जर आपण या ग्रहण कालावधीमध्ये केले, मग ते सूर्यग्रहण असू द्या किंवा चंद्रग्रहण असू द्या, या कालावधीत केलेले उपाय हे खूप लाभप्रद असतात. महर्षी वेदव्यास एका ठिकाणी असं म्हणतात की जे लोक जप तप ध्यान दान करतात त्या लोकांनी हे जप तप ध्यान दान जर चंद्रग्रहणाच्या वेळी केलं तर त्याचं फळ 1,00,000 पटींनी जास्त मिळतं. आणि याच गोष्टी जर सूर्यग्रहणाच्या काळात केल्या तर त्याचं फळ 10,00,000 पटींनी वाढतं. आणि मित्रांनो, 26 डिसेंबर 2019 रोजी अशाच प्रकारची एक सुवर्ण संधी आपल्यासाठी चालून आलेली आहे. मित्रांनो, 26 डिसेंबरला आहे 2019 या वर्षातलं तिसरं आणि सर्वात शेवटचं सूर्यग्रहण. मित्रांनो, हे ग्रहण भारतातून सुद्धा दिसणार आहे आणि म्हणून या सूर्यग्रहणाच्या दिवशी आपण काही विशेष असे ज्योतिष उपाय नक्की करा. आज मी आपल्याला 10 प्रकारचे उपाय सांगणार आहे की जे उपाय आपली जी समस्या असेल त्या समस्येशी संबंधित उपाय करा. आपण एकापेक्षा जास्त उपाय सुद्धा करू शकता आणि आपलं जीवन आनंदी सुखमय बनवू शकता. मित्रांनो, सूर्यग्रहणाचा कालावधी सकाळी 8 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत आहे. या कालावधीमध्ये हा उपाय करायचा की हा कालावधी संपल्यानंतर करायचा, याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या त्या उपायानुसार मिळत जाईल. मित्रांनो, उपाय नंबर 1, जर आपल्या कुटुंबामध्ये आपल्या जीवनामध्ये सुखशांती नसेल, सतत वादविवाद होत असतील, तर मित्रांनो अत्यंत साधा सोपा उपाय करायचा आहे. हे जे ग्रहण आहे 8 ते 11 पर्यंत आहे, 11 ज्यावेळी हे ग्रहण संपेल त्यावेळी मित्रांनो आपण कोणत्याही कृष्ण मंदिरात जा. भगवान श्रीकृष्णांच्या मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांना आपण बासरी अर्पण करायची आहे. भगवान श्रीकृष्णांना जी बासरी असते, बासुरी असं आपण म्हणतो, ती बासुरी आपण अर्पण करायची आहे, त्यांचं दर्शन घ्यायचं आहे, आपल्या जीवनातील कष्ट सांगायचे आहेत. आणि त्यानंतर कोणत्याही गोरगरीबाला किंवा त्या मंदिराच्या बाहेर जे काही लोक बसलेले असतील अशा लोकांना आपण पिवळ्या रंगाची मिठाई वाटायची आहे. मित्रांनो, अत्यंत शुभ अशा प्रकारची फलप्राप्ती यामुळे होते, आपल्या जीवनामध्ये सुख समाधान आणि शांती येते. मित्रांनो, दुसरा उपाय, जर तुम्हाला तुमच्या कामामध्ये सतत अपयश येत आहे, तुम्ही कोणतंही काम हाती घेताय मात्र त्यात यश प्राप्ती होत नाही, कामामध्ये अडथळे येतात आणि मग काम पूर्ण होत नाही, असं जर असेल तर मित्रांनो या दिवशी 11 वाजल्याच्या नंतर आपण गुळाचं दान करा. कोणत्याही गोरगरीबाला आपण हा गुळ दान करू शकता किंवा मंदिरामधील पुजाऱ्याला सुद्धा याचं दान करता येऊ शकतं. जो गरजू आहे अशा व्यक्तीला केलेलं दान हे खूप पुण्यदायी असतं. मित्रांनो, गुळाचं दान केल्याने आपल्या सभोवताली असणारी निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे संपून जाते आणि प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती होऊ लागते. तुम्ही जे काही काम कराल त्या कामामध्ये 100% यश हे आपणास मिळेलच. मित्रांनो, तिसरा उपाय आपण पाहूया. जर आपल्या घरामध्ये आजारपण असेल, खूप दीर्घकाळ अशा प्रकारचं आजारपण घरामध्ये आहे, घरामध्ये वारंवार कुणी ना कुणीतरी आजारी पडतं, तर मित्रांनो जी व्यक्ती आजारी आहे अशा व्यक्तीवरून एक नारळ आपण घ्यायचा आहे आणि हा नारळ हे ग्रहण चालू असतानाच आपण 5 वेळा फिरवायचा आहे. किती वेळा? 5 वेळा. साधारणतः 11 वाजण्याच्या सुमारास, 10:30 ते 11:15 आपण हा एक नारळ घेऊन तो या व्यक्तीवरून 5 वेळा अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने आपण तो नजर त्याची उतरवायची आहे आणि असा हा नारळ वाहत्या पाण्यामध्ये 11 वाजल्याच्या नंतर आपण सोडायचा आहे. मित्रांनो, असं केल्यानंतर दिसेल की तुमच्या घरामध्ये आजार पण नावालाही उरणार नाही. जी व्यक्ती सतत आजारी पडायची तिची प्रतिकार शक्ती नक्की वाढेल, तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाहू लागेल. तर मित्रांनो, हा तिसरा उपाय आजारपणासाठी. मित्रांनो, चौथा उपाय, जर तुमचे विवाह जुळत नाहीयेत, वैवाहिक जीवनामध्ये समस्या आहेत, नोकरी मिळत नाहीये, बिझनेसमध्ये तोटा येतोय, नोकरी आणि बिझनेसमध्ये प्रगती होत नाहीये,
तसंच मित्रांनो, आपल्या मनपसंत जोडीदाराशी तुम्हाला विवाह करायचा आहे, मात्र त्यासाठी कुटुंबियांची परवानगी नाही आहे, किंवा कुटुंबीय तुमच्यावरती नाराज आहेत तुमच्या एखाद्या निर्णयाविषयी, मग तो निर्णय कोणताही असू द्या, तर मित्रांनो या सर्व कारणांसाठी केवळ एक उपाय, आणि तो आहे की या ग्रहण कालावधीमध्ये म्हणजेच सकाळी 8 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत आपण या मंत्राचा जप करा. मंत्र आहे ओम घृणी सूर्याय नमहा, ओम घृणी सूर्याय नमहा, ओम घृणी सूर्याय नमहा. मित्रांनो, या मंत्राचा सातत्याने जप करत राहा, कमीत कमी 108 वेळा तरी हा मंत्र आपण जप करा, आपणास दिसेल की या सर्व समस्या संपुष्टात येतील. मित्रांनो, पुढचा उपाय, जर तुमच्या कुंडलीमध्ये ग्रह दोष असतील, बऱ्याचदा असं होतं की आपल्या कुंडलीमध्ये कोणता ना कोणता तरी ग्रह हा नीचस्थानी असतो, ज्यावेळी शुभ ग्रह नीचस्थानी असतात त्यावेळी आपल्या कुंडलीमध्ये ग्रह दोष निर्माण होतो. मित्रांनो, असा ग्रह दोष दूर करण्याचा अत्यंत साधा सोपा उपाय, एक लाल रंगाचा कपडा घ्या आणि त्यामध्ये एक पाण्याचा नारळ ठेवा. पाण्याचा नारळ म्हणजे असा नारळ ज्यामध्ये पाणी असायला हवं, आणि त्या कपड्याला गाठ मारून हे कापड नारळासहित आपण बाहेर ठेवायचं आहे, छतावर ठेवा, बाल्कनीत ठेवा, त्यावरती सूर्यप्रकाश आणि जी छाया पडणार आहे ग्रहणाची ती पडायला हवी, आणि ग्रहण संपल्यानंतर हा नारळ आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे. मित्रांनो, 8 ते 11 दरम्यान हा उपाय करतानाच 8 ते 11 दरम्यान ओम घृणी सूर्याय नमहा या मंत्राचा सातत्याने जप करत राहा, आपणास दिसेल की कुंडलीतील सर्व ग्रह दोष हे कायमचे दूर होतील. मित्रांनो, पुढचा उपाय, ज्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की त्यांच्या कुंडलीमध्ये राहू दोष आहे आणि त्यामुळेच अनेक समस्या येत आहेत, राहू दोष आपण आपल्या ज्योतिषींना विचारू शकता, ब्राह्मणांना विचारू शकता, विद्वानांना विचारू शकता, आणि जर तुमच्या कुंडलीमध्ये राहू दोष असेल आणि त्यामुळे जर तुमचं जीवन हे यातनामयी बनलेलं असेल, तर मित्रांनो राहू दोष या ग्रहणाच्या दिवशी 100% दूर करता येतो. आणि त्यासाठी एक कोळसा आपण घ्यायचा आहे आणि हा कोळसा आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे, हे आपण ग्रहण चालू असताना करू शकता. मित्रांनो, कोळशाबरोबरच आपण काचेचा तुकडा सुद्धा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करा, यामुळे सुद्धा राहू दोष दूर होतो. जर तुम्हाला केतू दोष असेल तर मित्रांनो, केतू दोष दूर करण्यासाठी आपण 7 प्रकारचं धान्य घ्या, गहू असेल, ज्वारी असेल, तांदूळ असेल, तर हे 7 प्रकारचं धान्य घेऊन त्याचं आपण कोणत्याही गोरगरिबाला दान करा, कोणत्याही गोरगरिबास, गरजूस याचं आपण दान करा. आणि दान करण्याबरोबरच हे थोडेसे 7 प्रकारचे धान्य घेऊन ते आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करा. मित्रांनो, असं केल्याने कुंडलीतील केतू दोष हा संपुष्टात येतो. मित्रांनो, तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये जर खूप वादविवाद चालू असतील, तुम्हाला संसारिक सुखाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल, संसारातील परेशानींपासून, प्रॉब्लेम्सपासून जर सुटका हवी असेल, तर अजून एक उपाय, ग्रहण ज्यावेळी संपेल म्हणजे 11 वाजल्यानंतर आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळाच्या वृक्षाजवळ जा आणि त्याला एक तांब्यावर जल अर्पण करा. तसंच त्या ठिकाणी पिठामध्ये थोडीशी साखर घालून ही त्या ठिकाणी इकडे तिकडे पसरवा आणि पिंपळ वृक्षाचं दर्शन घ्या. मित्रांनो, पिंपळ वृक्षामध्ये अनेक देवी देवतांचा वास आहे, ब्रह्मा, विष्णू, महेश तसंच माता लक्ष्मी अशा अनेक देवी देवता पिंपळ वृक्षामध्ये वास करतात. आणि म्हणून ग्रहण संपल्यानंतर जर आपण हा उपाय केला तर मित्रांनो, सांसारिक सुखामध्ये 100% वाढ झालेली आपणास दिसून येईल. मित्रांनो, हे ग्रहण संपल्यानंतर आपण जे कपडे परिधान केलेले आहेत या कपड्यांसह आपण स्नान करा आणि नंतर हे कपडे याच दिवशी आपण दान म्हणून द्या. 11 वाजता आपण स्नान करावं आणि त्यानंतर आपण परिधान केलेले कपडे आपण एखाद्या गोरगरिबाला दान म्हणून द्यावेत. मित्रांनो, असं केल्याने आपल्यावरती जर कुणाची नजर लागलेली असेल किंवा आपल्यावर जो काही दुष्प्रभाव आहे, जी निगेटिव्ह एनर्जी आहे आपल्यावरती, तिचा ऱ्हास होतो. आणि मित्रांनो, शेवटचा उपाय, जर तुम्ही विद्यार्थी दशेत आहात किंवा तुम्हाला एखादी मंत्रसिद्धी करून घ्यायची आहे, तुम्हाला कोणतीही सिद्धी प्राप्त करायची आहे, तर मित्रांनो त्यासाठी हे ग्रहण सुरू झाल्याबरोबर आपण ओम सूर्याय नमहा किंवा ओम आदित्याय नमहा किंवा ओम सावित्रेय नमहा अशा कोणत्याही सूर्यमंत्राचा जर मित्रांनो जप केलात, जितक्या वेळा तुम्ही जास्तीत जास्त याचा जप कराल तितकी तुम्हाला ती सिद्धी प्राप्त होईल. तुम्हाला जी काही सिद्धी प्राप्त करायची आहे ती सिद्धी प्राप्त होण्यामध्ये हा उपाय फार महत्त्वाचा आहे. मित्रांनो, लक्षात घ्या की ग्रहण काळामध्ये केलेले उपाय 10 लाख पट फळ आपणास प्रदान करत आहेत. तर मित्रांनो, असे हे वेगवेगळे उपाय नक्की करून पहा. याबरोबरच धन्यवाद. ओम नमो नारायणा.